भिलवडी येथील अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून खून केल्याच्या निषेधार्थ आज सहागावच्या ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. तर आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. भिलवडीत अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून खून केल्याच्या निषेधार्थ आज पलूस तालुक्यातील भिलवडी, अंकलकोप, माळवाडी, धनगाव व परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आज गावं बंद करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी गावातून मूक मोर्चाही काढण्यात आला. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी इथे एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. 14 वर्षीय मुलीचा हा मृतदेह असून ती भिलवडी येथील विद्यालयात इयत्ता 8वीमध्ये शिकत होती. काल सकाळी शाळेच्या शेजारी असणाऱ्या रस्त्याच्या कडेला तिचा मृतदेह सापडला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती. प्राथमिक तपासात निष्पन्न झालं की मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून मारण्यात आलाय. पोलिसांनी या प्रकरणी 4 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज भिलवडीसह 5 गावांच्या ग्रामस्थांकडून बंद करण्यात आला. तसंच आरोपींना अटक करण्यासाठी ग्रामस्थांनी भिलवडी पोलीस ठाण्याला घेराव घातला. या घटनेच्या निषेधार्थ भिलवडी इथं मूक मोर्चाही ग्रामस्थांनी काढला. यावेळी भिलवडीमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त भिलवडी गावात तैनात करण्यात आलाय. यावेळी विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. जलदगतीनं तपास सुरू आहे, लवकरात लवकर आरोपींना गजा आड करू असं आश्वासन नांगरे पाटील यांनी दिलंय. सीसीटीव्ही फुटेज अजून तरी निदर्शनास आलेलं नाही आहे, पण या रस्त्यावरचे सगळे सीसीटीव्ही फुटेज शोधायला आम्ही सांगितलेले आहेत. कारण एखादा जाणारा येणारा ट्रक असू शकतो किंवा ट्रॅक्टर असू शकतो किंवा एखादा, कारण तो रस्त्यावरतीच, कारण मुलगी रुसून घरातनं बाहेर पडली आणि रस्त्यावरती गेली आणि रस्त्यावरूनच दुसऱ्या रस्त्यावरच्या पॉईंट्सवरती, घर रस्त्याला लागूनच आहे आणि जिथं मृतदेह आहे तो पण रस्त्याला लागून आहे. त्यामुळे रस्त्यावरती तेवढ्या 1.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये येणारी जाणारी संध्याकाळच्या वेळेला वाहनं, कारण हा रस्ता काही वर्दळीचा नाही आहे, त्यामुळं रात्रीच्या वेळेला असं एखादं वाहन ज्याच्यातनं गुन्हेगार असं कृत्य करू शकतो का, या अनुषंगानं सुद्धा तपास सुरू आहे. तर त्यामुळं जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्या सीसीटीव्हीज, जिथं काही माहिती मिळू शकते अशा सगळ्या गोष्टींची तपास सुरू आहे. या नाही किंवा तसे पुरावे मिळालेले नाहीत. आम्हाला जो संशय मिळालेला आहे त्यातनं जे ताब्यात घेतलेले अक्युज्ड आहेत त्यात कुठलाही दलित समाजाचा किंवा मुस्लिम समाजाचा अक्युज नाही आहे, हे स्पष्ट मी सांगू इच्छितो. आत्ता प्रायमा फेसी म्हणजे आत्तापर्यंतच्या चौकशीमध्ये, कारण सोशल मीडियावरती याच्याबद्दल खूप अफवा पसरत आहेत, तर कृपया आम्ही पोलीस पूर्ण ताकदीनं आमच्या बहिणीचं बद्दल अशा गुन्हा घडला तर ज्या पद्धतीनं आम्ही तपास करू तशाच पद्धतीनं पूर्ण ताकद लावून आम्ही तपास करतो. यावेळी मंत्री सदाभाऊ खोत यांनी घटनास्थळी भेट दिली आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवणार असल्याचं मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. अफवावरती जनतेनं विश्वास ठेवू नये. आरोपींना निश्चितपणानं लवकरात लवकर पकडलं जाईल आणि फास्ट टॅक्स कोर्टामध्ये, जलदगती कोर्टामध्ये ही न्यायालयामध्ये ही केस चालवली जाईल आणि आरोपींना जास्तीत जास्त अगदी मृत्यूदंडापर्यंत त्यांना शिक्षा व्हावी या पद्धतीनं भक्कम पुरावे गोळा केले जातील. या ठिकाणी कोणती तपासामध्ये कसूर ठेवली जाणार नाही अशा पद्धतीनं तपासाला गती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात घडते ही लाजिरवाणी गोष्ट आहे. योग्य तो न्याय पीडित कुटुंबाला देण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे प्रयत्न करू असं आश्वासन युवती महिला अध्यक्षा स्मिता आरआर पाटील यांनी सांगितलं. योग्य तो न्याय पीडित मुलीला दिला पाहिजे आणि तो न्याय देण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून, इतर सर्व महिलांच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. आणि जर नाही पूर्णपणे योग्य रीतीने न्याय जर त्या मुलीला नाही मिळाला तर आम्ही त्यासाठी कठोर कारवाई नक्कीच आम्ही करण्याचा प्रयत्न करू.